गरमागरम झणझणीत आणि तरीदार मिसळ बघून कुणाला खावीशी वाटणार नाही आज आपण अगदी झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बनवूया आणि त्याचसोबत या मिसळीमध्ये वापरला जाणारा मिसळ मसालाही बनवणार आहोत एकदा का हा मसाला बनवला तर तुम्ही विकतचा मसाला विसरून जाल याच मसाल्याचा वापर करून आज आपण तरीदार अशी झणझणीत मिसळही बनवूया कोल्हापुरी मिसळ सर्विंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे ज्यामुळे ती बघतात क्षणी खावीशी वाटेल अशी ही रेसिपी आहे त्याआधी जे फ्रेंड्स पहिल्यांदाच माझ्या रेसिपी बघत असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा चला तर मग बघूया हा मिसळ मसाला कसा बनवायचा विकतचा मिसळ मसाला आणून मिसळ बनवण्यापेक्षा असा झणझणीत मिसळ मसाला घरीच बनवा त्यासाठी एक छोटी वाटी खोबरं घेतलं आहे चमच्याने जर घेतलं तर चार चमचे सुकं खोबरं एक चमचा धने एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस आणि त्यातच आपण अर्धा चमचा जिरेही घालून घेऊया त्यात आपण काही खडे मसालेही घालणार आहोत त्यासाठी एक मसाला वेलची घेतली आहे तीन हिरवी वेलची आणि अगदी एक इंच आपल्याला दालचिनीचा तुकडाही घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर चार लवंग आणि सहा ही घालून घेऊया त्याचसोबत आपण एक चक्रीफूलही घालणार आहोत अगदी छोटासा तुकडा आपल्याला जावित्रीचा घालून घ्यायचा आहे खूप जास्त जावित्री घालायची नाही त्याचसोबत आपण तीन लवंगी मिरची आणि एक काश्मीरी मिरचीही घालून घेऊया जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची नसेल तर बेडगी मिरची घेतली तरी चालेल अगदी पाच ते सहा मिनटं आपण मंद आचेवर हा सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेऊ मंद आचेवर आपल्याला हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हे बघा मसाल्याचा रंगही बदलला आहे अगदी व्यवस्थित आपला हा मसाला भाजून झाला तो एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया त्याच पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल घालून घेऊया तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण एक उभा चिरलेला कांदा तळून घेणार आहोत बिर्याणीमध्ये आपण जसा तळलेला कांदा वापरतो तसाच कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे हे बघा अगदी पाच ते सहा मिनटं आपल्याला हा कांदा तळण्यासाठी लागतात पाच ते सहा मिनिटानंतर हा कांदा अगदी सोनेरी रंगावर तळून झाला आहे तो आपण काढून घेऊया सर्व भाजलेले मसाले थंड झाले आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यातच आपण जो तळलेला कांदा होता तोही घालून घेणार आहोत हे मसाले व्यवस्थित बारीक व्हावेत यासाठी त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालून घ्यायचं त्यामुळे मसाले हे व्यवस्थित बारीक होतात आणि हे आपण मिक्सरवर वाटून घेऊ हे बघा अगदी मस्त असा आपला हा मिसळ मसाला, हा मसाला, ती मसाला तयार आहे हा मसाला हवाबंद बर्नीत भरून तुम्ही दोन ते तीन महिने आरामात वापरू शकता मिसळ मसाला तयार झाला आहे आता आपण वाटण तयार करूया त्यासाठी एक चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे एक इंच आपल्याला आलं घ्यायचं आणि सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यातच आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घालणार आहोत ओलं खोबरं घातल्यामुळे मिसळीला एक वेगळी छान चव येते पण जर ओलं खोबरं नसेल तर खोबरं घातलं तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर घालून अगदी फाईन अशी पेस्ट करून घेऊया त्यामध्ये जाडसर कण राहता कामा नये आता आपण फोडणी देऊया त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल घालून घेऊ मिसळीला चांगली तरी यावी यासाठी त्यामध्ये तेल थोडं जास्तच घातलं जातं हे तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं तेही घालून घेऊया हे वाटण तेलावर चांगलं परतून घेऊया जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटो हे सर्व पदार्थ कच्चे घातले आहे आणि ते जर व्यवस्थित परतले नाही तर त्याचा कच्चेपणा खाताना जाणवेल यासाठी आपल्याला हे सर्व वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यातच आपण सात ते आठ पानं कडीपत्त्याची घालून घेऊया आणि ते पुन्हा चांगलं परतून घेऊ हे बघा अगदी मस्त असं आपल्या वाटण्याला तेल सुटलं आहे म्हणजेच आपलं वाटण हे व्यवस्थित परतून झालं त्यात अर्धा चमचा हळद आणि आपण जे रोजचं लाल तिखट वापरतो ते दोन चमचे मी लाल तिखट घालून घेतलं आहे त्यातच आपण जो मिसळ मसाला बनवला होता तोही घालून घेऊया तीन चमचे मिसळ मसाला घातला आहे तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट हे कमी जास्तही करू शकता या मिसळीमध्ये अजून कोणतेही मसाले न वापरता फक्त मी तयार केलेला मिसळ मसाला आणि लाल तिखट घालून आपण ही मिसळ बनवणार आहोत हे मसाले पुन्हा चांगले आपण परतून घेऊया हे सर्व मसाले आणि वाटण एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊ आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व वाटण परतून घ्यायचं आहे हे बघा छान तेल सुटलं आहे आता आपण त्यामध्ये अडीचशे ग्राम मटकी घालून घेऊ छान मोड आलेली ही मटकी आहे मात्र ही मटकी मी वेगळी शिजवून घेतली नाही कारण मटकी शिजायला तसाही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मसाल्यामध्येच ही मटकी आपण व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यातच आपण चार ग्लास गरम पाणीही घालून घेणार आहोत मिसळ तरीदार होण्यासाठी त्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही हे बघा अगदी मस्त तरी आपल्या या मिसळीला आली आहे अशी झणझणीत मिसळ तयार करण्यासाठी मी जे काही टिप्स सांगितली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही ही मिसळ बनवली तर तुमची मिसळ अगदी हॉटेलसारखी बनेल त्यातच आपण चवीनुसार मिठीही घालून घेऊ आणि दहा मिनटं ही मिसळ आपण उकळवून घेऊया आपण त्यामध्ये जी मटकी घातली आहे ती वेगळी शिजवलेली नाही त्यामुळे दहा मिनटं आपल्याला हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून मटकी ही व्यवस्थित शिजली जाईल हे बघा अगदी झनझणीत आणि तरीदार आपली ही मिसळ तयार आहे बघताच क्षणी खावीशी वाटेल अशी हॉटेलसारखी आपली ही मिसळ घरीच तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत